आता तुम्हाला पाहायचं आहे की नेक्स्ट स्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. आपण या आधी ग्लुकोजचं स्ट्रक्चर क्लियर केलं, आता आपल्याला स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज पाहायचं आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. तर आता फ्रुक्टोज हा सुद्धा मोनोसॅक्राइड्स आहे की नाही, तर सर्वांना माहिती आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्रुक्टोज, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्रुक्टोज, आपण जो फ्रुक्टोज स्टडी करत असतो तर त्या फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. म्हणजे फ्रुक्टोज मध्येही 6 कार्बन आयटम आहे, 12 हायड्रोजन आयटम्स आहे आणि 1 ऑक्सिजन आयटम आहे. आता फ्रुक्टोज इज मेड अप ऑफ आयसोमरायझेशन ऑन ग्लुकोज. फ्रुक्टोज हा ग्लुकोजचं आयसोमरायझेशन करून तयार होत असते आणि फ्रुक्टोज आणि ग्लुकोज आर फंक्शनल आयसोमर्स. हे जे फ्रुक्टोज असतो, फ्रुक्टोज अँड ग्लुकोज हे एकमेकांपासून कशाने डिफर असतात, फ्रुक्टोज अँड ग्लुकोज आर फंक्शनल आयसोमर्स, फंक्शनल ग्रुपने डिफर असतात, फंक्शनल आयसोमर्स आहे की नाही. फंक्शनल आयसोमर्स ना फ्रुक्टोज आणि ग्लुकोज हे डिफर असतात. जसं फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो मी, तर फ्रुक्टोज मध्ये एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, त्याच्यानंतर एक कीटो ग्रुप आहे. हा वाला फंक्शनल ग्रुप कोणता आहे, कीटो. हा वाला तुमचा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर यांच्यामध्ये 3 असिमेट्रिकल कार्बन आयटम आहे, जे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. हा थर्ड नंबरचा OH, बघा थर्ड नंबरचा कार्बन आहे ना, त्याचा OH लेफ्ट साईडलाच आणायचा, जसं ग्लुकोज मध्ये आणता तुम्ही. फोर्थ नंबरचा OH राईट साईड, फिफ्थ नंबरचा ही OH राईट साईड आणि सिक्स नंबरला CH2OH. तर बघा, हा जो तुमचा फ्रुक्टोज आहे, या फ्रुक्टोज मध्ये दोन प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, हा वाला आणि हा वाला CH2OH ग्रुप. म्हणून हा जो फ्रुक्टोज असतो, बघा लक्षात ठेवायचा आहे, जे आपण फ्रुक्टोज स्टडी करत असतो, तर फ्रुक्टोज मध्ये 2 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, 2 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, दॅट इज CH2OH आहे की नाही. त्यानंतर 3 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, सेकंडरी अल्कोहोलिक म्हणजे CHOH, हे वाले 1, 2, 3 हे वाले जे आहेत ते सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि हे असिमेट्रिकल कार्बन आयटम आहे. आणि एक फंक्शनल ग्रुप आहे, ज्यातनी किटो फंक्शनल ग्रुप आहे, 1 जो आपण म्हणतो 1 किटो ग्रुप आहे, है की नाही, 1 किटो ग्रुप आहे, दॅट इज CO ग्रुप, किटोन ग्रुप आहे. तर अशा प्रकारे हे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर असते, ठीक आहे, ओपन चेन स्ट्रक्चर. आता नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन आयटम किती आहे फ्रुक्टोज मध्ये, 3 असिमेट्रिकल कार्बन आयटम आहे. म्हणून आपण तेही माहिती सांगतो की नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन आयटम, असिमेट्रिकल कार्बन, नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन किती आहे याच्यामध्ये, 3 असिमेट्रिकल कार्बन आयटम, 1, 2, 3 हे 3 असिमेट्रिकल कार्बन आयटम आहे फ्रुक्टोज मध्ये. ग्लुकोज मध्ये ते 4 होते, फ्रुक्टोज मध्ये 3 आहे. त्याच्यामुळे यांचे ऑप्टिकल आयसोमर जर आपण ड्रॉ करतो म्हटलं, तर ऑप्टिकल आयसोमर्स कशामध्ये, फ्रुक्टोज मध्ये, तर 2^n, n मीन्स असिमेट्रिकल कार्बन आयटम आहे की नाही. नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन आयटम आपण n ना डिनोट करत असतो, तर ते 3 आहे. म्हणजे 2^3 म्हणजे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स फ्रुक्टोजचे किती होतील, 3 फ्रुक्टोज, सॉरी 8 ऑप्टिकल आयसोमर्स आहे 3 असिमेट्रिकल कार्बन आयटम असल्यामुळे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगायचं आहे की हे जे फ्रुक्टोज असतो आहे की नाही, फ्रुक्टोज इज स्वीटेस्ट शुगर, हे सर्वात जास्त स्वीट शुगर आहे की नाही. म्हणून इट इज अ स्वीटेस्ट शुगर, हे स्वीटेस्ट शुगर आहे दॅन सुक्रोज, म्हणजे आपण जे साखर खातो त्याच्यापेक्षा, ग्लुकोज आहे की नाही, इट इज यांच्यापेक्षा हे स्वीटेस्ट शुगर आहे. आणि फ्रुक्टोज दी इट इज फाउंड इन हनी किंवा राईप फ्रुट्स, जे पिकलेले फळं असतात किंवा हनी, यांच्यामध्ये फ्रुक्टोज मुळे स्वीटनेस असते, त्याची गोड जे गोडपणा जे असते हे फ्रुक्टोज मुळे असतो. आता फ्रुक्टोज जे असते हे 6 मेंबर ओपन चेन स्ट्रक्चर असते, हे व्हेरियस रिएक्शन प्रूव करण्यात आलेलं आहे, बरोबर आहे की नाही.
तर ऑन द बेसिस ऑफ डिफरेंट रिएक्शंस लक्षात ठेवायचं आहे ऑन द बेसिस ऑफ डिफरेंट रिएक्शंस जे अलग अलग रिएक्शंस एक्सप्लेन करण्यात आले डिफरेंट रिएक्शंस द ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज कंटेन सिक्स कार्बन आइटम है ना इट शोज दैट फ्रुक्टोज इज पेंटाहाइड्रोक्सिल कीटोन ऑन द बेसिस ऑफ डिफरेंट रिएक्शंस फ्रुक्टोज इज फ्रुक्टोज काय असतो पेंटाहाइड्रोक्सिल कीटोन पेंटाहाइड्रोक्सिल कीटोन म्हणजे 5 हायड्रोक्सिल ग्रुप असलेला 1 2 3 4 5 हायड्रोक्सिल ग्रुप असलेला कीटोन कंपाउंड आहे हे वेगवेगळ्या रिएक्शन्सच्या बेसिस वर आपण काय केलेलं आहे प्रूव केलेलं आहे जसं आपण ग्लुकोज मध्ये केलं होतं तर ग्लुकोज मध्ये आपण एक एक रिएक्शन एक्सप्लेन केली होती ती इथे एक्सप्लेन करायची गरज नाही तसंच साहित्य एक्सप्लेन केलं गेलेलं आहे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर ठीक आहे त्याच्यानंतर हा फ्रुक्टोज लिवोरोटेटरी कंपाउंड आहे कसा कंपाउंड आहे लिवोरोटेटरी डेक्स्ट्रोरोटेटरी नाही ग्लुकोज डेक्स्ट्रोरोटेटरी आहे हा लिवोरोटेटरी कंपाउंड आहे आणि म्हणून फ्रुक्टोज इज लिवोरोटेटरी काय हा लिवोरोटेटरी कंपाउंड आहे कोण फ्रुक्टोज म्हणजेच आपण मायनस साईन त्याच्या नावाच्या समोर मांडत असतो जसं या फ्रुक्टोजचं जर नाव द्यायचं असेल तुम्हाला तर डी तर लिहिणारच आहे डी कशामुळे म्हटलेला आहे लास्ट कार्बन कार्बन जर राईट साईडनं असेल तर त्याला आपण डी म्हणतो त्याच्यानंतर त्याच्या समोर ब्रॅकेटमध्ये मायनस मायनस काय सांगते की हे लिवोरोटेटरी आहे काय लिवोरोटेटरी कंपाउंड आहे म्हणजे प्लेन पोलराइज लाईटला तो लेफ्ट डायरेक्शननं रोटेट करत असतो आहे की नाही कोणत्या डायरेक्शननं रोटेट करतो लेफ्ट डायरेक्शननं रोटेट करतो आणि तो रोटेटही किती करतो माहिती आहे का जवळपास 92 डिग्रीनं रोटेट करतो मायनस आहे की नाही तर हा लिवोरोटेटरी कंपाउंड असतो म्हणून आपण याला फ्रुक्टोज असं नाव देतो असतो डी मायनस फ्रुक्टोज क्लिअर आहे तर ते मायनस साईन इंडिकेट करते की दे आर लिवोरोटेटरी कंपाउंड ते कोणते कंपाउंड आहे लिवोरोटेटरी कंपाउंड आहे समजलं लक्षात आलं म्हणून लिवोरोटेटरी कंपाउंड बिलॉंगिंग टू डी सिरीज काय असते नॅचरली डी सिरीजचा मेंबर असतो म्हणजे लास्ट कार्बन कार्बन आयटम राईट साईड असेल कोणामध्ये फ्रुक्टोज मध्ये क्लिअर होऊन गेलं मी काय सांगितलं आहे ते तर त्याचं ओपन चेन स्ट्रक्चर या प्रकारचं असते आणि हा लिवोरोटेटरी कंपाउंड असतो इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती तयार होतात हेही तुमच्या लक्षात आलं आहे त्यानंतर हे जे फ्रुक्टोज असेल तर या फ्रुक्टोजमध्ये जेव्हा आपण यांचं स्ट्रक्चर वगैरे ड्रॉ करू है ना तर या फ्रुक्टोजमध्ये जेव्हा आपण यांचा ऑप्टिकल रोटेशन्स कॅल्क्युलेट करू तर हा 92.4 डिग्री मायनस याचं रोटेशन्स आहे आणि दॅट्स वाय दे आर लिवोरोटेटरी काय असतं हा स्पेसिफिक रोटेशन याचं काय असते स्पेसिफिक रोटेशन्स हे इतकं असते आणि त्याच्यामुळे हा लिवोरोटेटरी कंपाउंड असतो इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तर त्याच्यामुळं हे झालं थोडक्यात फ्रुक्टोजच्या ओपन चेन स्ट्रक्चर विषयी माहिती पण आता फ्रुक्टोजचं आपल्याला कोणतं स्ट्रक्चर मांडायचं आहे सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज सेम ॲज दॅट ऑफ ग्लुकोज जसं आपण ग्लुकोजचे स्ट्रक्चर ड्रॉ केले पहिल्यांदा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार आणि नंतर मग हॅवर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार तर बघा आता आपण यांचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज मांडू कोणतं सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज पण कोणाच्या म्हणण्यानुसार फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार बघा हे तर झालं ओपन चेन स्ट्रक्चर विषयी माहिती तर असंच आता आपल्याला सायक्लिक स्ट्रक्चर विषयी माहिती द्यायची आहे बघा आता काय पाहणार आहोत आपण सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर पाहणार फ्रुक्टोज बघा आणि फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना पहिल्यांदा आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार ड्रॉ करू कोणत्या फॉर्म्युल्यानुसार फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार आपण जेव्हा ड्रॉ करतो तर सर्वांना माहिती आहे की सर्वात पहिला जो फंक्शनल ग्रुप आहे तो प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे कार्बन नंबर 1
कार्बन नंबर 2 कार्बोनिल ग्रुप आहे हा महत्त्वाचा आहे हा एनोमेरिक कार्बन मध्ये चेंज होईल जसं आपला ग्लुकोज मध्ये C1 कार्बन ऍटम होता अल्डिहाइड तसा आता आहे C2 कार्बन ऍटम आहे जो एनोमेरिक कार्बन मध्ये कन्वर्ट होणार आहे जेव्हा आपण साइक्लिक स्ट्रक्चर ड्रॉ करू बाकी तुम्हाला माहिती आहे की थर्ड नंबरच्या कार्बनचा OH लेफ्ट साइडला लिहा फोर्थ नंबरच्या कार्बनचा OH राइट साइडला लिहा फिफ्थ नंबरच्या कार्बनचा OH राइट साइडला लिहा आणि सिक्स्थ नंबरला CH2OH हे तुमचं कोणतं स्ट्रक्चर आहे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे बरोबर आहे कोणतं स्ट्रक्चर पण ओपन चेन स्ट्रक्चर आहे आपल्याला याला साइक्लिक स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर हा कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5 आता इथेही फिफ्थ नंबरचाच कार्बन ऍटमचा OH या 2 नंबरच्या कार्बनच्या OH सोबत काय होत असतो कंबाईन होत असतो आणि याला 5 मेंबर फ्युरेन रिंग सारखं स्ट्रक्चर बनवत असते म्हणून फ्युरेनोज रिंग स्ट्रक्चर म्हणतो आपण ठीक आहे बघा लक्षात ठेवायचं आहे तर हे झालं तुमचा डी मायनस फ्रुक्टोज जे याचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे तर असंच याचे सायक्लिक स्ट्रक्चर फ्रुक्टोजचेही दोन आहेत अल्फा डी फ्रुक्टोफ्युरेनोज किंवा अल्फा डी फ्रुक्टोज आणि बीटा डी फ्रुक्टोज क्लिअर आहे आणि हे आता C2 नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशनला डिफर असते मग आता मी सायक्लिक स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना महत्त्वाचं काय मला C2 आणि C5 कार्बन आहे बघा आता या ओपन चेन स्ट्रक्चरचं सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करणारा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलेनुसार तर तुम्हाला माहिती आहे की हे C5 नंबरचा कार्बन या C2 कार्बन सोबत काय होणार आहे हेमी एसिटल लिंकेज तयार करणार आहे मग आता काय होईल की आपण फक्त या C2 कार्बनवर पहिले फोकस करू हा जो C2 कार्बन आहे तुमचा आहे की नाही या C2 कार्बनला हा C5 कार्बन ऍटम हा जो C5 कार्बन ऍटम यामधला ऑक्सिजन ऍटम्स यांच्यासोबत एक हेमी एसिटल लिंकेज तयार करत अशा प्रकारे C2 आहे ना आणि C5 हे महत्त्वाचे आपल्यासाठी C2 आणि C5 आता बघा जसं हे C2 आणि C5 कंबाईन होतील हेमी एसिटल लिंकेज तयार होतील तर हा तर कशात कन्वर्ट होणार आहे OH मध्ये हा तर कशात कन्वर्ट होणार आहे OH जर मी तो OH लेफ्ट साइड ला आणला हा OH मध्ये कन्वर्ट होणार आहे हा C1 नंबरचा कार्बन इथे CH2OH हा C1 आहे हा 1 आहे हा 2 आहे 3 नंबरचा ऍज इट इज राईट आणि 4th नंबरचा ही ऍज इट इज राईट आणि 5th नंबरचा कंबाईन होईल आणि 6th नंबरचा ऍज इट इज राईट तर बघा लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते की हे स्ट्रक्चर मध्ये हा CH2OH कुठे गेला तर हा CH2OH आता आपण या साईडला आणला आता तुमचा कार्बन 2 नंबरचा हा जो 2 नंबरचा कार्बन आहे हा 2 नंबरचा कार्बन याला कोणता कार्बन म्हणतात एनोमेरिक कार्बन म्हणतात काय म्हणतात एनोमेरिक कार्बन म्हणतात बरोबर आहे की हा तुमचा sp2 हायब्रिडाइज होता हा झाला c2 आता sp3 हायब्रिडाइज असिमेट्रिकल बनला तो क्लियर झालं मी काय सांगितलं आता OH जर लेफ्ट साइडला आला लेफ्ट साइडला आला एनोमेरिक कार्बनला तर त्याला आपण काय म्हणतो बीटा डी मायनस फ्रुक्टोज असं म्हणतात बरोबर आहे की आणि हाच जर आता बघा लक्षात ठेवायचं आहे जेव्हा हा सायक्लिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल तर हा असाही होऊ शकतो C5 कार्बन ऍटम C2 कार्बन ऍटम सोबत हा जो C5 कार्बन ऍटम आहे बघा लक्षात ठेवायचं आहे त्यातला OH ग्रुप म्हणजे हा ऑक्सिजन याच्या डोक्यावरून दाखवायचा आहे असं डायरेक्ट नाही दाखवायचा बरोबर आहे म्हणजे लक्षात येईल तर इथे कशात कन्वर्ट होईल आता हे CH2OH हा 1 नंबरचा कार्बन असेल हा 2 नंबरचा याला आता OH नी याला कशात कन्वर्ट करा OH मध्ये पण तो OH आता मी राईट साइड नाही इथे OH मी लेफ्ट साइड आणला होता हा महत्त्वाचा आहे OH तुमचा कोणत्या साइड आला राईट साइड आला एनोमेरिक कार्बन मध्ये त्यानंतर थर्ड नंबरचा OH ऍज इट इज राईट त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा OH ऍज इट इज राईट आणि नंतर CH2OH बघा हा जो कार्बन आहे C2 नंबरचा हा जो कार्बन आहे C2 नंबरचा त्यामध्ये OH तुमचा कोणत्या साइडने आला राईट साइड राईट साइडने आला तर त्याला काय म्हणतो आपण अल्फा डी मायनस फ्रुक्टोज काय म्हणसाल फ्रुक्टोज तर असं हे जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे फ्रुक्टोजचं हे सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होत असते
And these two structures are differ by हे दोन्ही स्ट्रक्चर एकमेकांपासून कशाने डिफर आहे ओनली एट द सी टू कार्बन आयटम कार्बन टू च्या कॉन्फिगरेशन मध्ये डिफर आहे आणि त्याच्यामुळे आपण यांना एकमेकांचे काय म्हणतो ॲनोमर्स म्हणतो हा जो बीटा डी फ्रुक्टोज आहे आणि अल्फा डी फ्रुक्टोज आहे दीज आर कॉल्ड एज ॲनोमर्स आणि दे आर डिफर बाय सी टू कार्बन ॲटम कॉन्फिगरेशन म्हणजे कार्बन नंबर टू च्या पोझिशनला जे ग्रुप अटॅच आहे त्यांची स्पेस मधली अरेंजमेंट अलग अलग आहे ओ एच ग्रुप राईट साईडला आहे ओ एच ग्रुप लेफ्ट साईडला आहे असं त्यांची अरेंजमेंट डिफर आहे आणि म्हणून त्यांना आपण सी टू ॲनोमर्स म्हणतो हे जे फ्रुक्टोज असते हे सी टू ॲनोमर्स आहे आणि ग्लुकोज सी वन ॲनोमर्स आहे ते सी वन ॲनोमर्स होते आणि हे फ्रुक्टोज सी टू ॲनोमर्स आहे क्लिअर आहे आता हेच स्ट्रक्चर आपण कोणत्या फॉर्ममध्ये ड्रॉ करू हॅवर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युला कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये हॅवर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे कार्बन नंबर वन रिंग मध्ये हा असेल टू म्हणजे ऍक्च्युअली टू नंबरचाच कार्बन आहे हा टू थ्री फोर फाईव्ह आणि हे सिक्स म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह मेंबर रिंग तयार होते अरे फाईव्ह मेंबर रिंग तयार होते ना म्हणजेच आपण अशा प्रकारची रिंग असते की नाही फाईव्ह मेंबर रिंग वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर कार्बन आयटम आणि एक ऑक्सिजन आयटम अशा प्रकारे तर याला आपण कोणती रिंग म्हणतो फ्युरेन रिंग म्हणत असतो काय म्हणत असतो फ्युरेन त्याच्यामुळं यांच्यामध्ये फ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर बनत असते कोणतं फ्युरॅनोज ग्लुकोज मध्ये पायरॅनोज होतं सिक्स मेंबर रिंग ते यांच्यामध्ये फ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर तयार होते तर हे जे स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहोत आपण यांचंच फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्याचं हॅवर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये ड्रॉ करणार आहोत तर म्हणून आता आपण हेच फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हॅवर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये ड्रॉ करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला माहित आहे फाईव्ह मेंबर रिंग आहे तर ही फाईव्ह मेंबर रिंग कशी ड्रॉ करायची हे लक्षात ठेवा अशा प्रकारे ड्रॉ करायचे थोडे कार्बन व्यवस्थित काढायचे आता हे सी टू कार्बन असेल आपला हा कोणता असेल सी टू कार्बन हा वाला त्याच्यानंतर सी थ्री सी फोर हे सी फाईव्ह ह्या फाईव्ह कार्बनला एच आहे आणि सिक्स नंबरला कोणता आहे सी एच टू एच यांच्यामध्ये काही बदल नाही करायचा आहे आता बघा हा सी टू कार्बन आयटम मध्ये जे ग्रुप बिलो द रिंग असेल ते कसे घ्यायचे आता या सी टू कार्बनला जे राईट साईडला असतील ते बिलो द रिंग असेल मग इथे राईट साईडला कोणता आहे सी एच टू एच म्हणून हे सी एच टू एच खालच्या साईड नाही सेकंड नंबर थर्ड नंबरला एच आहे ते खालच्या साईड नाही फोर्थ नंबरला ओ एच आहे ते खालच्या साईड नाही आणि फिफ्थ नंबर मध्ये एच आणि सी एच टू ओ एच बरोबर आहे तसंच जे ग्रुप लेफ्ट साईडला असतील ते अबाव द रिंग मग लेफ्ट साईडला सी टू नंबरच्या कार्बनला काय ओ एच आहे हे महत्वाचं आहे आपल्यासाठी आहे की नाही त्यानंतर थर्ड नंबरच्या कार्बनला ओ एच आहे तो वरच्या साईड नाही आहे की नाही त्याच्यानंतर लेफ्ट साईडला फोर्थ नंबरच्या कार्बनला काय एच आहे झालं हे स्ट्रक्चर झालं आता इथे जे ओ एच ग्रुप आहे हे अबाव द रिंग आहे त्याच्यामुळे याला आपण काय म्हणू बीटा डी मायनस फ्रुक्टो फ्युरॅनोज काय म्हणतात त्याला फ्रुक्टो फ्युरॅनोज स्ट्रक्चर म्हणतात कारण हे फ्युरिन रिंग सारखं स्ट्रक्चर आहे अशा प्रकारे त्यानंतर आता मी हा अल्फा फॉर्म काढतो बरोबर आहे सेम स्ट्रक्चर काढायचं आहे फाईव्ह मेंबर रिंग बघा लक्षात ठेवायचं आहे फाईव्ह मेंबर रिंग स्ट्रक्चर ड्रॉ करायचं अशा प्रकारे मी ड्रॉ करा जरा व्यवस्थित हे सी टू कार्बन आहे हे सी थ्री हे सी फोर हे सी फाईव्ह आणि सी एच टू ओ एच सी सिक्स अशा प्रकारे आता बघा हा जो तुमचा सी टू कार्बन आहे ना हा सी टू कार्बन याला ओ एच जे ग्रुप राईट साईडला असतील ते बिलो द रिंग येईल मग राईट साईडला ओ एच आहे म्हणून तो खालच्या साईडने येईल एच आहे म्हणून तो खालच्या साईडने येईल ओ एच खालच्या साईडने येईल बरोबर आहे आता इकडे पहा इकडे जी लेफ्ट साईडला आहे ते अबाव द रिंग येईल सी टू कार्बनला लेफ्ट साईडला काय सी एच टू ओ एच त्याच्यानंतर थ्री नंबरच्या कार्बनला काय येईल ओ एच त्याच्यानंतर एच अशा प्रकारे आता हे जे दोन फॉर्म आहे ते बस या कार्बनच्या कॉन्फिगरेशन चेंज आहे इथे ओ एच अबव द रिंग आहे इथे बिलो द रिंग आहे आणि बिलो द रिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो अल्फा अल्फा डी मायनस फ्रुक्टो फ्युरॅनोज फ्युरॅनोज हे रिंग स्ट्रक्चर आहे बरोबर आहे की नाही म्हणून याला आपण अल्फा डी मायनस फ्रुक्टो फ्युरॅनोज म्हणतो आणि हे जे दोन्ही कंपाऊंड आहे
बीटा डी आणि अल्फा डी दे आर डिफरिंग ओनली सी2 कार्बन आयटम बघा इथे सी2 कार्बन मध्ये ओएच अबव द रिंग आहे आणि सी2 कार्बन आयटम बिलो द रिंग आहे आणि बाकी CH2OH बिलो द रिंग आहे आणि इथे CH2OH अबव द रिंग आहे बाकीचे जे पहा OH वरच्या साइडने आहे खालच्या साइडने आहे OH वरच्या साइडने खालच्या साइडने आहे हे एज इट इज आहे बाकी स्ट्रक्चर एज इट इज आहे फक्त हे डिफर कुठंच तर नाही आहे का बस या पोझिशन्स या एनोमरिक कार्बनला आणि म्हणून फ्रुक्टोज जे असतात ते हे सी2 एनोमर्स असतात काय असतात सी2 एनोमर्स दोन नंबरच्या कार्बनला जे ग्रुप अटॅच आहे त्यांचं कॉन्फिगरेशन चेंज असते बाकी त्यांचा अल्फा आणि बीटा फॉर्म मध्ये बाकी बदल नसतो फक्त सी2 कार्बन आयटम मध्ये जे ग्रुप अटॅच असतात त्यांच्या कॉन्फिगरेशन मध्ये चेंज असतात म्हणून त्यांना सी2 एनोमर्स म्हणतात म्हणून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर विचारलं फ्रुक्टोज आहे सी2 एनोमर्स ग्लुकोज आर सी1 एनोमर्स म्हणजे याचा एनोमरिक कार्बन असतो सी2 नंबरचा ज्यांचं कॉन्फिगरेशन मध्ये अरेंज असतात म्हणून फ्रुक्टोजचे दोन फॉर्म आहे अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज क्लियर आहे फ्युरॅनोज काय म्हटलं तर हे फाईव्ह मेंबर फ्युरेनिक टाईप स्ट्रक्चर असते म्हणून यांना आपण फ्युरॅनोज म्हणत असतो इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल स्ट्रक्चर तर ओके अशा प्रकारे आपण फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो तर हे तुम्हाला सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज सुद्धा ड्रॉ करता आलं पाहिजे बस हे दोन स्ट्रक्चर ड्रॉ करता आले की मग डायसॅक्राइड्स पॉलीसॅक्राइडचं स्ट्रक्चर तुम्ही यांना जॉईंट करून करसाल आणि ते जे जॉईंट करतात दोन मोनोसॅक्राइड्स त्याला एक स्पेशल नाव आहे लिंकेजला ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत की हे जे दोन सायक्लिक मोनोमर आपण जॉईंट करणार आहोत तर त्यांच्यामध्ये जे लिंकेज असते तर त्या लिंकेजला आपण म्हणत असतो ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज स्टडी करणार आहोत तर ठीक आहे ओपन चेन आणि सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आज आपण क्लिअर केले हे ड्रॉ करून पहा तुम्हाला डायसॅक्राइड्स आणि पॉलीसॅक्राइडचे स्ट्रक्चर इझिली ड्रॉ करता येईल ओके okay.